आज बघतोय कोबी भात। आज माझी आजी असा करायची, सारखं कोबीची भाजी खाऊन कंटाळा येतो। सो मे बी याच्यात मी आता थोडं अचानक माझ्या लक्षात आलं, थोडं मटार पण घालू शकते। काही नाही, साधी फोडणी करायची आणि त्यात कोबी परतायचं। साधारण एक स्टीलची वाटी एवढा कोबी आहे। आणि माझी अशी आजी झटपट तो भात करायची। एक वाटी आंबेमोहर तांदूळ निथळून ठेवला आहे पाण्याखाली, पण आज मी ठरलं की त्यात थोडासा मटार घालते। तर फ्रीजमध्ये माझ्याकडे फ्रोझन मटार आहे, तर मी तो थोडासा तसाच घालते। धुवून वगैरे काही घेत नाही आहे आणि तो पण घातला आहे। थोडंसं परतते आणि त्याच्यामध्ये तो निथळलेला भात घालते। निथळलेला एक वाटी तांदूळ घातला आहे। आणि तो जरा एक 5 मिनटं परतणार आहे। आणि एक वाटी तांदूळ आहे तो त्याच्यात तिप्पट पाणी घालणार आहे मी, म्हणून मी 3 वाट्या पाणी साईडला गरम करायला ठेवते आहे। कोबी घालून भात मंद गॅसवर म्हणजे मध्यम गॅसवर परतती आहे सतत। आणि आता याच्यात घालणार आहे तिखट मीठ आणि गोडा मसाला। एक वाटी तांदूळ आणि एक वाटी कोबीसाठी साधारण 1/2 चमचा मीठ घातलं आहे आणि 1 चमचा तिखट आणि 1.5 चमचा मसाला घातला आहे, गोडा मसाला किंवा काळा मसाला। आणि हे परतणं आणि त्याच्यात गरम पाणी ओतणं हेच त्याच्यात मेन आहे। वाटलं तर 1-2 चमचे साखर पण घालू शकतो, वाटलं तर थोडंसं दही पण घालू शकतो 1 चमचाभर, पण हे मी आत्ता काहीच करणार नाही आहे। हे छान परतून घेणार आहे आणि त्याच्यात गरम गरम पाणी घालणार आहे। पाणी साधारण तिप्पट आहे, 3 पट 3.5 आहे ॲक्च्युली। एक वाटी तांदूळ आणि एक वाटी कोबीसाठी 3.5 वाट्या पाणी घेतलं आहे मी। आता मी ह्याच्यात ते गरम पाणी ओतते आणि मंद गॅसवर शिजायला ठेवते। झाला आपला कोबी भात। पाणी घातल्यावरती एकदा तिखट मीठ आणि मसाला बरोबर लागला आहे का बघितलं आहे। आणि आता मी मागच्या बर्नरवर ठेवणार आहे झाकण लावून मंद गॅसवर। तयार आहे आपला कोबी भात। हा कोबी भात बघितल्यावरती मला आजीची आठवण होती आहे, कारण आज बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी हा भात केला आहे, म्हणजे खूपच वर्ष झाली। पण आमची आजी इतकी गोड होती ना, 80 वर्षाची होऊन ती गेली आणि तिच्याकडे जे जे रिसोर्सेस असायचे त्यात ती नेहमी काहीतरी खूप व्हरायटी करायची। आणि तिची स्पेशालिटी ही होती की ती दोन्ही वेळेला ताजं करून खायची, कधी ती सकाळचं संध्याकाळी खाल्लं नाही। आणि हाच गुण किंवा दुर्गुण आम्ही तिच्या सगळ्या मुली आणि तिच्या सगळ्या नातींमध्ये उतरला आहे, त्यामुळे आम्ही पण खात नाही आणि माझ्या मैत्रिणी हसतात की काय तू दोन्ही वेळेला ताजं ताजं करून खाते। पण एक जरी फुलका किंवा एक जरी पोळी करायची असली तरी आमच्या सगळ्या आत्त्या पण ना एकटीसाठी पण का होईना कायमच एक रात्री ताजं ताजं करूनच खातात। आणि हे सगळं आमची आजी करायची म्हणून आमच्याकडे आलेले आहे, पण ती अतिशय सुंदर जगली। जे तिच्याकडे होतं त्यात ती इतकी आनंदी राहिली की आय थिंक तिचाच वसा तिच्या सगळ्या लेकींनी आणि नातींनी घेतला आहे। आज मी प्रीतीला विचारलं काय गं तुला कोबी भात आठवतो का, तिला आठवत नव्हता। सो आज मी आजीसाठी हा केला आहे। सो आय एम डेडिकेटिंग दिस व्हिडिओ टू माय आजी इंदिराबाई पारखी। धन्यवाद।